सो गुड आफ्टरनून गाईज. आता आम्ही आलेलो आहे हंपीला माझ्या 3 फ्रेंड्ससोबत हंपी एक्सप्लोअर करायला. आम्ही जस्ट सुरुवात केली आमच्या दिवसाची. आम्ही इथे आलो, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही चाललो आहे आमचे न्यू प्लेसेस एक्सप्लोअर करायला हंपीमधले. तर मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगतो आम्ही जर्नी आमची सुरू कशी केली. मुंबईवरून आम्ही VRLची प्रायव्हेट बस असते, ती आपल्याला पिक करते. मुंबईचे वेगवेगळे स्टॉप्स मिळतील तुम्हाला, तिथून ती आपल्याला सोडते हॉस्पेटला. हॉस्पेटवरून आम्ही ऑटो केलेली, जिने आम्हाला 200 रुपीजमध्ये हंपी मेन सिटीला सोडलं. आणि मग त्या सिटीमध्ये आम्ही एक होमस्टे बुक केलेलं आहे, रिव्हर साईड होमस्टे नावाचा होमस्टे अँड रेस्टॉरंट. तर तो प्रिटी आहे. इथे जस्ट आम्ही इथे नाश्ता केला. हा त्यांचा वरचा कॅन्टीन एरिया आहे. हा इकडून असा व्ह्यू आहे. सो दॅट इज द व्ह्यू. आणि मी तुम्हाला थोड्या वेळानंतर रूमचा टूरसुद्धा देईन. आता मी चाललो आहे प्लेसेस एक्सप्लोअर करायला, कारण आम्ही ऑलरेडी थोडेसे लेट झालेलो आहे. तर मग स्टे ट्यून्ड, कारण की तुम्हाला पुढच्या या सगळ्या व्हिडिओमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आणि हंपीचे खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील माझ्या लेन्स थ्रू. आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला आम्ही आलो आहे हेमकुट हिलला. जस्ट इथे अराईव्ह केलं आहे. आणि हा आहे इकडचा नजारा. आहे हेमकुट टेम्पलचा एक वन ऑफ द टेम्पल. आणि हा हेमकुट हिल आहे. इथून व्ह्यू भाई एकदम ऑसम आहे. तर या ओवरऑल प्लेसची वाईब तर आम्हाला खूप आवडली. मस्त प्लेस आहे. आम्ही आता अजून पण इथेच आहोत. आम्ही अजून एक्सप्लोअर करतो आहे हेमकुट हिल्स. त्या साईडला एक नंदीचं मंदिर आहे, ते आम्ही बघितलं. आता आम्ही त्या साईडला टूअर्स त्या दिशेने चालतो आहे, कारण की इथून आम्हाला व्ह्यू तर खूप ऑसम दिसतो आहे. बट आमचं असं म्हणणं आहे की तिथे अजून पोचलो, थोडं हाईक केलं तर अजून मस्त व्ह्यू दिसेल. तर आत्ता आम्ही आलो आहे आमच्या डेची सेकंड प्लेस व्हिजिट करायला, जी आहे विरूपक्ष टेम्पल. विरूपक्ष टेम्पल बघितल्यानंतर आम्ही आलो आहे आता त्याच्या मागे. एक तुंगभद्रा रिव्हर म्हणून आहे, ती बघायला आलो आहे. मस्त व्ह्यू आहे. आता आमचा प्लॅन आहे की इथे थोडा वेळ चिल करायचं. मस्त जागा आहे ही तुंगभद्रा रिव्हर. मस्ट प्लेस टू विजिट. आम्ही इथे सगळे बसून चिल करतो आहे, वाईब करतो आहे. माझे फ्रेंड्स आहेत. दॅट्स द रिव्हर. व्हेरी कूल प्लेस टू वाईब. काय होतं तुझं माझ्या बाबा.
तर आता आम्ही तिथे वरती चढतो, तिथे सनसेट होतोय, तो बघायला चाललो आहे. मस्त प्लेस आहे भाई, मजा आली पहिल्या दिवशी. येस ब्रो. तो तिथे पूर्ण विरूपाक्ष टेम्पल आहे आणि तिथून तुम्ही जर राईट साईडला याल टेम्पलच्या तर तुम्हाला सनसेट पॉईंट दिसेल, जो की खूप ऑसम आहे. आता आम्ही हाईक करतोय छोटूसा 5 मिनिटाचा. भाई साहेब ओपी जागा आहे, क्लायमेट खूप भारी. Bye.